छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. बसच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ती कंटेनरला धडकली. यात बसचा ड्रायव्हर कंडक्टरसह 14 जण जखमी झालेत. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. शिवशाही बस ही नाशिक डेपोची. चंद्रपूरच्या चंदनखेडा फाट्याजवळ स्पोर्ट्स बाईकवरचं नियंत्रण सुटल्यानं दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. नागपूर चंद्रपूर महामार्गावर हा अपघात घडलाय. भद्रावतीला जात असताना पोलिसांच्या बॅरिकेटला जोरदार धडक दिल्यानं ही दुर्घटना झाली. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत कार्यालयातील साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. बीडच्या माजलगाव तालुक्यात एका ऑइल मिलला भीषण आग लागली. या आगीत सरकी असलेली हजारो पोती जळून खाक झालीत. ही आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी बीड, माजलगाव, धारूर, मानवत आणि गेवराई नगर परिषदेच्या अग्निशमन दलांना बोलावलं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोंदी गॅस्ट्रिन. डोंबिवली पोलीस स्टेशन पासून जवळच असलेल्या एका मोबाईलच्या दुकानात चोरट्याने चोरी केली. दुकानाचं शटर उचकटून आत प्रवेश केला आणि 33 महागडे मोबाईल चोरून नेलेत. विशेष म्हणजे हे दुकान रामनगर पोलीस स्टेशन पासून काही अंतरावरच आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालेत. त्यांचा शोध सुरू आहे. नाशिकमध्ये कपडे खरेदीसाठी आलेल्या मनपा कर्मचाऱ्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून रोकड चोरी करून दोन भापट्यांनी पळ काढले. स्थानिकांच्या लक्षात आल्यावर दोघांचा पाठलाग केला तेव्हा दोघांमधील एकानं 1.5 लाखातील 90,000 रुपये आणि त्याच्या ताब्यातील दुचाकी सोडून तसाच पळ काढला. सोलापूरमध्ये कस्टम विभागातील सोनं कमी किमतीत देण्याच्या नावे महिलेची लूट केली आहे. महिलेला 2 कोटी रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी तिघांविरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये पोलिसांनी चोरट्यांकडून जवळपास 23 लाखांचे 104 मोबाईल जप्त केलेत. या दोन आरोपींना माळेगाव आणि मुंबईतून अटक केली तर दोन आरोपी फरार असल्याची माहिती आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे